अखिल भारतीय सामाजिक न्याय आयोग म्हणून नियुक्त झालेल्या ऐश्वरी साळगावकर यांनी जुने गोवा पोलीस स्टेशनशी संबंधित आझाद मैदानावर पत्रकार परिषद बोलवली होती. जुने गोवा पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि सहायक पोलीस यांच्या बाबत कालपासून एक प्रकरण व्हायरल झाले होते, ते काय आहे नेमके पाहूया. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सोशल जस्टिस कमिशन ऐश्वर्या साळगावकर ऑल इंडिया प्रेसिडेंट वुमन्स डे. शनिवार दिसा एक इन्सिडेंट घडलो ओल्ड गोवा पोलीस स्टेशनाचे, आणि ओल्ड गोवा पोलीस स्टेशनावरसून एक न्यूज व्हायरल झालो की दोघ जणांक सस्पेंड केले म्हणून. तितून एक एचसी म्हणजे हेड कॉन्स्टेबल आणि एक एएसआय हेका सस्पेंड केले म्हणून पोलीस डिपार्टमेंटानसून. सो ॲक्च्युअल मुद्दो जो असा तो मुद्दो थंयच उरलेलो असा. आणि ज्या एएसआयन ज्या मनशाक सपोर्ट केला, म्हणजे जे विक्टीम असा त्यांकां सपोर्ट केला, सपोर्ट करून सुद्दां म्हणजे प्रोटेक्ट केला, ॲक्च्युअल ते प्रोटेक्ट करून सुद्दां तेका थंयसर सस्पेंड केल्लो असा. सो आमकां मातशी कंप्लेन ड्राफ्ट करपाक टायम गेलो, कित्याक इन्सिडंट घडलो, पुलीस थंयसर घेयना जाले, निग्लेक्शन जाले, ह्युमन रायट्स वायोलेशन जाले. सो जेचेर अत्याचार जालो तेका घेवन पयलीं आमकां बांबोळे धांवचे पडले, जीएमसी आनी एमएलसी रिपोर्ट लावचो पडलो, त्या प्रमाणे कंप्लेन ड्राफ्ट करून भितून इनवॉर्डाक घालची पडली. सो त्या कारणाक लागून हांगासर मातशी डिले जाली आमकां कंप्लेन घालपाक, कित्याक पुलीस घेयना म्हणून. उलयात म्हण जेन्ना हे भायर आयले आनी भायर येयले आपल्यान विचारपूस केली, फटके सायबाचो हे दी म्हणून नंबर दी म्हणून, कॉन्टेक्ट नंबर जावं कितें तेंच्यांनी, तितून जे कोण ऑन ड्युटी आसले एसएचओर तेंच्यांनी काडून तेका नंबर दिलो. नंबर दिल्या उपरांत ताणें तेका कॉल केलो फट्टे, जाल्यार फट्टे सांगता आपूण तुका वळखान आनी गाळयो सोंपाक लागलो, बुरश्यो बुरश्यो गाळयो सोंपल्या ती आमी सगळे फूल बरयल्ले आसा ड्राफ्टाक. सो त्या प्रमाणे हेणें सांगलें सायब कशें म्हणना करना तूं आपल्याक सांगपाक कोण रे, आपूण तुका वळखना. सो तो मातसो पूल जालो, कित्याक सांग मनीस तर भितून बसयला आनी त्या मनशाक तो असो जर गाळयो घालता जाल्यार रावचो पडलो, कित्याक आनी कोणा कडेन उलोवचें कितें करचें तेका कळना. सो तो थंयच रावलो. रावल्या उपरांत जवळ जवळ 3:30 ते 4:45 दरम्यान तेंचो जो हेड कॉन्स्टेबल फट्टे आसा तो आयलो थंयसर पुलीस स्टेशनार. आनी येता भितर आपयला, डायरेक्ट म्हाका मारपाक चालू केला. ते मारपाक चालू केला ह्या टायमान तेजे हातीन कडी आसलेले, ते कडीचे हांव म्हाका हिंगा मारला. मागीर ते जुनी साहेब थिंगा बसून थिंगा हल्लो, डुटून हल्लो जुनी साहेब. तो म्हाका जुनी साहेब म्हाका सेव करपाक तो येयलो कितें जालें म्हणून. मागीर तेकाय तो समीर पडटा न्हू, तो तेकाय मारला. मागीर तो जुनी साहेब म्हाका सेव करून भात दवरला, तूं भार बस म्हणून, भार बस म्हणून म्हाका दवरलो. तो मागीर तेकाय झगडी जाली. मागीर ते हिंगाचे आमी ते डायरेक्ट जीएमसीन गेलो. तो जुनी साहेब आसलो थिंगा, ते जीएमसीन ते कितें कितें ते प्रोसिजर करून तो गेलो. मागीर म्हाका तेका सांगले कॉन्स्टेबल कोण तो थिंगा आसले न्हू, म्हाका जीएमसी वचून तूं बस रे बस म्हणले. तो आमचे म्हाजो फ्रेंड आसलो, तो आमी डायरेक्ट जीएमसी वचून तेका हे केलेले. ते एकूच रिक्वेस्ट करता, तो आतां पळय तो जुली साहेब तेजे कांय मिस्टेक ना, तो म्हाका सेव करपाक गेला, तेका सस्पेंड कित्याक केला. तुका थंयसर कितें सांगलें तेणी, कित्याक लागून तुका आपयला म्हणून सांगलां ते पब्लीक सांग, ते प्रेसर तुका थंयसर कित्याक लागून आपयली आनी ते मातशें सांग कितें म्हणून सांगलें तुका. तेका हप्ता दिवं ना, 8 महिन्याचो तेका हप्ता दिवं ना, माझ्या कडेन हप्ता घेतलो तो. हां दिवपाक म्हाका जावचें ना, म्हाका कडेन मागतलो हप्ता तो समीर. हां हप्ता दिवं म्हणून हेड कॉन्स्टेबल समीर. हां तो खातीर म्हाका तिका डायरेक्ट मारलो न्हू, तो हप्ता खातीर म्हाका मारलो तो. ही हानामारी हप्ता वसुलीसाठी झाल्याचे या पत्रकार परिषदद्वारे ऐश्वरी साळगावकर यांनी स्पष्ट केले असून, इतके दिवस व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचे सत्य आज बाहेर आले आहे. फजलू टोनसे, कॅन एन सिटी न्यूज, गोवा.